आता एक मोठी बातमी येते आहे. ठाकरे गटाचा विभाग प्रमुखांची बैठक सुरू झाली आहे. 1 जुलैला होणाऱ्या मोर्चा संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी ही बैठक आहे. उद्धव ठाकरे हे विभाग प्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत. 1.5 तासापासून ठाकरेंची विभाग प्रमुखांसोबत चर्चा सुरू आहे. तर उद्धव ठाकरे हे विभाग प्रमुखांना मार्गदर्शन करणार आहे. 1.5 तासापासून ही बैठक सुरू झाली आहे. ठाकरे गटाच्या विभाग प्रमुखांची बैठक सुरू झालेली आहे. 1 जुलैला होणाऱ्या मोर्चा संदर्भात मार्गदर्शन करतात. तर उद्धव ठाकरे विभाग प्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत. 1.5 तासांपासून ठाकरेंची विभाग प्रमुखांसोबत ही बैठक सुरू झालेली. ठाकरेंसोबत विविध विभाग प्रमुख सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत आणि या सगळ्यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतात. आमचे प्रतिनिधी हर्षल बदाणे सध्या आपल्या सोबत आहेत. हर्षल, गेल्या 1.5 तासापासून बैठक सुरू आहे, नेमकं मार्गदर्शन कोणत्या मुद्द्यांवर सुरू आहे? नक्कीच श्रुती, सध्या गडीला बैठक जी आहे ती संपलेली आहे. उद्धव ठाकरे मातोश्रीवरून रवाना झाल्यात, मात्र आदित्य ठाकरे जे आहेत सध्या सेनाभवन या ठिकाणी आहेत. 1 तारखेला महानगरपालिकेच्या विरोधात भव्य असा मोर्चा जो आहे तो काढण्यात येणार आहे. आणि यावेळी मात्र सर्व विभाग प्रमुखांना या बैठकीसाठी बोलवण्यात आलं होतं. विभाग प्रमुखांना उद्धव ठाकरे यांनी थेट सूचना केलेल्या आहेत, हा मोर्चा कसा मोठा करता येईल यासाठी एक ठिकाणी शाखांच्या माध्यमातून बैठका घेण्याचं खरं आदेश जे आहेत देण्यात आलेले आहेत. 1 तारखेला हा जो मोर्चा आहे महानगरपालिकेच्या विरोधात, तर त्या विरोधात सर्वांनी कशा पद्धतीने एकत्र उतरायचं, आपली ताकद कशी दाखवता येईल या संदर्भात विभाग प्रमुखांची महत्वपूर्ण बैठक जी आहे ती पार पडली. यावेळी मुंबईतील सर्व विभाग प्रमुख जे आहेत ते सेनाभवनावर दाखल झाले होते. ही बैठक आता संपलेली आहे, मात्र आदित्य ठाकरे अद्यापही सेनाभवनमध्येच आहेत. उद्धव ठाकरे आपल्या मातोश्रीकडे रवाना झालेले आहेत. पण आता जे सगळ्यात महत्वाचा विषय आहे की 1 जुलैला आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात होणारा मोर्चा कसा भव्य आणि मोठा कसा करता येईल याचं प्लॅनिंग, याची रचना, याचे आयोजन जे आहे ते मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते जे ते करताना बघायला मिळत आहेत. निश्चित हर्षल, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.